हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती आपल्या सर्वांचं दी इम्प्रेसच्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि खूप दिवसांनंतर हा मराठी ट्विन फ्लेमसाठीचा व्हिडिओ आहे. अर्थातच यानंतर अजून एक मॅरिड ट्विन फ्लेमसाठीचा व्हिडिओसुद्धा मी आणणार आहे, कारण तशा वरांच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत. तर आत्ता सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की ठीक आहे, आपल्याला कळालं की आपण ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहोत, काही इनर वर्क समजलेला आहे किंवा ट्विन फ्लेम कोण आहे, आणि काही गोष्टी आपण वर्कआउट करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. पण तरी सुद्धा खूप सारे प्रश्न असतात डोक्यामध्ये की जर्नी काय आहे, कुठवर आहे, मी बरोबर आहे का, योग्य मार्गावर आहे का, माझं काही चुकतं आहे का, माझ्यात प्रगती होते की नाही, किंवा हे असंच कुठवर चालायचं, किंवा याचा शेवट काय, असे बरेच प्रश्न सतावत असतात. तर त्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे. तर पुढे जाण्यापूर्वी सगळ्यात आधी आपल्याला दी इम्प्रेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशनचं ऑल ऑप्शन सिलेक्ट करून तेही क्लिक करायचं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन सगळीकडे दी इम्प्रेसचं एकाच नावाने अकाउंट आहे, तिकडेही तुम्हाला फॉलो करायचं आहे, कारण तिकडेही आपल्याला खूप सारी माहिती मिळत राहते. आता ज्यांना ट्विन फ्लेम आहोत हे समजलेलं आहे, आपला ट्विन फ्लेम कोण आहे हे सुद्धा कळालेलं आहे, तर त्यांच्यासाठी 3D, 4D, 5D हे शब्द ऐकून माहीत असतील, आणि काही जणांना बऱ्यापैकी जाणकार त्याबद्दल असेलच की हे नेमकं काय आहे. तर ट्विन फ्लेम जर्नीची सुरुवात जी होते, तर तिथून मी सुरुवात करते, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये सुरुवात काय होते. आपलं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं आणि एक ठराविक वेळी अचानक कुठेतरी एखादी व्यक्ती आपल्या संपर्कातून नाहीशी होते, किंवा डेथ होते त्या व्यक्तीची, किंवा अचानक गायब होते, कुठे गेली, काय झालं, काही कळत नाही. आणि जी एक व्यक्ती मागे राहिलेली असते त्याची अवस्था मात्र फार बिघडून जाते. काहीही केल्या युनिव्हर्स कुठल्याही मार्गाने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू देत नाही, किंवा त्या व्यक्तीची माहिती आपल्याला मिळू देत नाही. यानंतर मग बरंचसं फ्रस्ट्रेशन येतं, सगळ्या आशा संपलेल्या आहेत, आपण जणू संपलेलो आहोत अशीच भावना तयार होते. आणि बबल फेज सुरू असताना अचानक हा सेपरेशनचा फेज येतो, आणि त्यानंतर डार्क सोल शॉक बसतो आणि डार्क नाइट ऑफ सोल सुरू होते, ज्याला स्पिरिच्युअल डिप्रेशन असं सुद्धा म्हटलं जातं, ज्यात व्यक्ती पार कोलमडून जाते आणि आत्महत्येसारखा पर्याय सुद्धा निवडताना दिसते. याच दरम्यान इकडे तिकडे त्याचं धुंडाळणं सुरू होतं आणि काही ना काही युनिव्हर्स लिंक देत त्याला कन्फर्मेशन मिळतं की आपण ट्विन फ्लेम आहोत, आणि मग त्यासाठीची सगळी तयारी सुरू होते. आत्ता हा एवढा जो फेज आहे, एवढ्या ज्या स्टेजेस आहेत, म्हणजे बबल फेजपासून सेपरेशन, सोल शॉक, डार्क नाइट ऑफ सोल आणि स्पिरिच्युअल अवेकनिंग, इथपर्यंत आपण 3D मध्येच असतो. आपला जो कॉन्शियसनेस आहे तो 3D चाच असतो. आणि जेव्हा आपल्याला कळतं की बाबा मला आता ट्विन फ्लेम आहे तर माझ्यावर काम करावं लागेल, माझे इश्यूज हील करावे लागतील, त्याशिवाय काही माझा ट्विन फ्लेम परत येणार नाही किंवा माझा पुन्हा संपर्क होणार नाही, ही जेव्हा तयारी चालू होते, आपण थोडा थोडा वेळ काम करत राहतो, अवेअरनेस येत जातो, वाढत जातो, तेव्हा आपण 4D मध्ये असतो. आणि जेव्हा आपण आपल्या ट्विन फ्लेमच्या सगळ्या चुका माफ करून देतो, त्याच्यावर कुठला राग नाही, किंवा इतरही आपण जिथे कुठे माफीची गरज आहे तिथे देऊन मोकळे होतो, कुणावर राग नाही, द्वेष नाही, कुठली भीती नाही, किंवा कुठल्या दडपणाखाली आपण जगत नाही, मोकळेपणाने जगायला शिकतो, स्वतःवर प्रेम करायला शिकतो, नाही म्हणायला शिकतो, कोणाचा कसलाही विनाकारणाचा त्रास लादून घेत नाही, एखाद्या त्रास होणाऱ्या ठिकाणी आपण राहत नाही, त्रास होणाऱ्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवतो, सुरक्षित ठेवतो, जेवढ्या काही आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या मेडिटेशन्स असोत, हिलिंग असोत, ऑकल्टमध्ये इंटरेस्ट वाढत जातो, बरेच जण त्यात करिअर ऑप्शन म्हणून निवडतात, आणि आपला सोल पर्पज ओळखून त्यावर पूर्णपणे सरेंडर होऊन काम करायला सुरुवात करतात. आता इथे 3D मध्ये कॉन्शियसनेस असताना कसा होता डिप्रेशनमध्ये असलेला माणूस, 5D मध्ये आल्यानंतर तो खूप वेगळा ताऊन सलाखून निघालेला असतो आणि इथे त्याला शाश्वत सत्याची जाणीव झालेली असते. त्यामुळे त्याला आता कुठल्याही भौतिक गरजांची, लक्झरीची गोष्टींची गरज भासत नाही, किंवा विनाकारण
लोभ आहे, हव्यास आहे अशा गोष्टी, भांडणं आहेत, किंवा एखाद्याला नॉनव्हेज खाणं असेल, ड्रिंक करणं, स्मोक करणं अशा सवयी असतील तर त्याही सुटून जातात. सत्य काय आहे हे समजल्यानंतर सगळीच हाव सुटून जाते आणि मग आपण एक वेगळ्या जगात आहोत त्याची जाणीव होऊन माणूस सुखाने जगत राहतो. जसं माझं इथल्या लोकांशी काहीही नातं नाही आणि ते फक्त युनिव्हर्सल एनर्जीची आहे. इथे जेव्हा ट्विन फ्लेम स्टेबल होतो त्यानंतर पुन्हा त्याला युनिव्हर्स ढवळून काढतो. 3D मधले प्रॉब्लेम्स, 3D मधले लोक आणि 3D मधल्या जबाबदाऱ्या देऊन पुन्हा त्याचं आयुष्य ढवळून काढतो. म्हणजे 5D मध्ये स्टेबल झाल्यानंतरही पुन्हा त्याला त्याची फॅमिली असो, कुटुंब असो, त्या जबाबदाऱ्या पुन्हा मागे लागतात. तर तिथे पुन्हा जॉब असो, बिझनेस असो, काही करावं लागतं. घरातल्या ज्या काही समस्या आहेत, नात्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्याही बघायच्या आहेत. आणि इथे माणूस जो ट्विन फ्लेम आहे तो परत डळमळीत होतो, कारण त्याला एक अतिशय शांतता असलेल्या 5D मधून परत पुन्हा 3D मध्ये आणलं जातंय. तर इथे आल्यानंतर शेवटची जी स्टेप येते, तर 5D आणि 3D या दोन्ही गोष्टी मॅनेज करून जगणं हे ट्विन फ्लेम जर्नीचं कम्प्लीशन आहे. जिथे तुम्ही 3D च्या कंप्लेंट्स करत नाही, म्हणजेच एकदा 5D ला गेल्यानंतर तुम्ही 3D ला तिरस्काराने बघत नाही, किंवा ते काहीतरी ओझ आहे म्हणून तुम्ही त्याकडे बघत नाही, तर त्याच्याशी आपलं जोडलेलं कर्म आहे, आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी समान पद्धतीने पुढे न्यायच्या आहेत. ना तिथे सोल पर्पज मागे पडणार आहे, नाही आपल्या ज्या इथल्या जोडलेल्या लोकांची जबाबदाऱ्या आहेत त्या मागे पडणार आहेत. आणि जेव्हाही आपण योग्य पद्धतीने बॅलन्स करायला लागतो तेव्हा आपली जर्नी कम्प्लीट होते. तेव्हा आपण एकदा तपासून बघा बरं की आपण कुठल्या स्टेजला आहात. अजूनही 3D मध्ये आहात, 4D मध्ये आहात, 5D ला पोचलात की 5D आणि 3D यामध्ये झगडणं चालू आहे, की 5D आणि 3D बॅलन्स करताय. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ट्विन फ्लेम्सबद्दल अजूनही व्हिडिओज आहेत चॅनलवर, ते आपण नक्की ऐकावेत. आणि पुढचा व्हिडिओ जो असेल ट्विन फ्लेमचा, तर तो मॅरिड ट्विन फ्लेमबद्दल असेल. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा आयकॉन क्लिक करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ आला की पटकन आपल्याला माहिती मिळून जाईल. आणि इतर बरेचसे व्हिडिओज, रील्स मी टाकत असते ज्यात उपाय असतात, बराचसा स्पिरिच्युअल गायडन्स असतो, तोही आपल्याला कामी येईल. फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन अशा ठिकाणी वेगळ्या प्रकारची माहिती असते, तिथेही आपण फॉलो करावं, जेणेकरून आपल्या ज्ञानात आणि स्पिरिच्युअल जर्नी, आध्यात्मिक प्रवासात आपल्याला मदत होईल. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तो आपण आपली सर्वांची, प्राणी पक्षाची, निसर्गाची काळजी घ्या. तम समाज ज्योतिर्गम्यम. धन्यवाद.